शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा जोरदार सामना सध्या रंगतोय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांची फौजच मैदानात उतरली. भाजप आणि शिवसेनेमध्ये कसे आरोप प्रत्यारोप आणि त्याचं सत्र रंगलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये रंगलेला हा आरोप प्रत्यारोपांचा सामना. शनिवारच्या या सामन्याची ओपनिंग केली ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी. राणेंच्या जुहू इथल्या बंगल्याला नोटीस बजावल्यानंतर लगेचच राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेला त्यांनी सर्व आरोपांचं खंडन करतानाच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दोन बंगल्याच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही. 1 इंचही इथे कोणताही व्यवसाय हॉटेल अन्य काही चालत नाही. 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे. बीजेपी आणि शिवसेने सत्ता असताना Part 2 बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलाइज केलं. आम्ही नाही कधी प्रेसला सांगितलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लॅन माझ्याकडे आहेत. पण मी असला कोणाच्या घरावर कोणाच्या नोकरीवर या गोष्टी कधी केल्या नाही. राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तात्काळ शिवसेनेचे नेते मैदानात उतरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना स्टाईलनं राणेंना प्रत्युत्तर देण्यात आलं. खासदार विनायक राऊत यांनी राणेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा असं म्हणत चांगलंच सुनावलं. नारायण राणे ने अपने खुद के ट्विटर से ट्वीट किया और विनायक राउत को एक खुशी की खबर हम देने के लिए जा रहे. ऐसे उसकी में ट्वीट में उन्होंने कहा था और इसलिए आज भी उसमें उन्होंने प्रेस लेकर कुछ आरोप करने की कोशिश की. लेकिन जैसा कि मैंने कहा मराठी में खोदा पहाड़ और निकला कचरा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवरच्या चौघांची ईडी चौकशी होणार असल्याचा दावा केलाय. तसंच विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी घणाघात केलाय. त्याला प्रत्युत्तर देत विनायक राऊत यांनी राणेंची तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे करणार असल्याचं सांगितलं. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है असा खास फिल्मी डायलॉग ऐकवत भाजपलाच आव्हान दिलं. परिवार के लोग है. करीबी क्यों? एक करीबी है, रिलेटिव है, तीन घर के है. मुंबईतल्या ईडीच्या टोळक्यांचे सुरू असलेले उपद्रव आणि एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा वापर करून दुसऱ्यांना दिलेली धमकी हा संपूर्ण गंभीर प्रकार. आम्ही येत्या संसदेच्या अधिवेशनमध्ये सुद्धा त्याविरोधात आवाज उठवणार आहोत. माननीय पंतप्रधानांच्या निदर्शनास आणणार आहोत. आणि माझं तर स्पष्ट आव्हान, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप करते. मागच्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्यानं शिवसेनेला लक्ष्य केलं जात होतं. यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांची फौजच मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी महापालिकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगताना दिसणार आहे. या सामन्यात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रशांत बागसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.